वी आर काही गायलोय पण आम्ही बट इट्स वेरी डिफिकल्ट टू म्हणजे नक्की एकाच्या मनात काय चाललं असेल त्याच्या पलीकडे जाऊन कम्पोज करणं कम्पोज करणं आणि ते लिहिणं इट्स ऑलवोज वेरी डिफिकल्ट लिखाणावरच मी येणार होतो अतुल आता हा म्हणजे आता लिरिक्स पण लिहायला लागला ते आता थोडीच आहे नाही पण आता जास्त नटरंग पासून जे सुरू झाली तेव्हा तेव्हापासून चाल येते काही शब्द येतात ते आणि तो मला माहिती आहे मी आज सांगू शकतो कोंबडी पाहिलीच जे गाणं आहे ना ते मी जेव्हा लिहायला गेलो तर जेव्हा ऐकवलं गेलं तर कोंबडी ही आली तत्तर लागली तर ते काही ना काही यायचं पण अख्खंच अख्खं गाणं आणि ते बेसुरी मी अंतर हे वाढत गेले अंतर वाढत गेले पण तुटले नाही तू मिटले डोळे तरीही मी मिटले, मिटले नाही ना स्वर्गातून जुळल्या गाठी मन जुळले नाही मन जुळले नाही प्रश्नांना उत्तर कधीही कळले नाही कळले नाही रोज माती सया ओढ आभाळाची आभाळाची जरी दूर वाटे जास्त भेटे पुन्हा आता काय हे काव्य नाही तर काय हो नाही भाऊ मला एक गोष्ट सांगायची की अजय भाऊ अतुल भाऊ जेव्हा बेसुरी गाणं मी गेलो आणि दोघांना भेटलो तेव्हा आणि हे म्हणाले घेऊन ऐका तुम्ही हे तर वेळ तुझा हे ठर ठरलं होतं हे करायचं ही सिच्युएशन नाही फार प्रचंड अवघड होती की एक मुलगी आहे वन सायडेड लव आहे आणि एक शब्द ह्यांनी मला सांगितले प्रेमात सरेंडर करणे की समर्पण करणे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेमात समर्पित होत आहे तर ती भावना काय असेल आणि चेहऱ्यावरती मी म्हणालो की ती खुश आहे तर ती खुश आहे पण हे तुम्ही गाणं मी गाणं ऐकलं माझ्या मनात वेगळं गाणं होतं पण मी गाणं ऐकता येतं माझ्या मनातलं गाणं मी विसरलो बिकॉज ब्लोन बाय द साऊंड आणि थॉट आणि कॉन्ट्रास्ट त्याच्यामध्ये आणि मला माझा पहिला प्रश्न होतो की हे चांगलं पण मी शूट कसं करणार कारण काय एक रिदम तुमच्या डोक्यात असते आणि तुम्हाला वाटतं की हे गाणं आपण असं शूट करूया ठीक आहे आता गाणं येईल पण हे आपल्याला असं शूट करायचं आहे ह्यांनी असं गाणं आणलं मी मला आता ह्याला मी आता शूट कसं करणार कारण गाण्याला पण जस्टिफिकेशन लागतं की ह्याला शूट कसं करायला पाहिजे मग शब्द सांगितले त्यांनी अशी 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 रचना आहे आणि आम्ही बसून मग डिस्कस केलं की आणि त्यावेळेस मी म्हणालो पण माझ्या मनात दुसरं होतं हे म्हणाले पण कसं जर आपण जर वेगळं नाही केलं तर मग कसं नाही मे खरं श्रेय संपूर्ण ह्या दोघांनाच आहे की जसं अजय बा अतुलबा म्हणतात की संगीताला पण आता जसं जसं जग पुढे वाढते तसं तसं बदलाव परिवर्तन चेंज हे येणं गरजेचं आहे अँड आय एम हॅपी की ॲज अ डिरेक्टर आणि वेड या चित्रपटामध्ये हे पहिलं पाऊल सगळ्यांना मी जेव्हा हे शूट केलं तेव्हा रंजू आमचे कोरिओग्राफर आहेत इथेच तर त्यांच्याबरोबर बसून डिस्कस केली काय आपल्याला करता येईल एक्स्ट्रीम हाय स्पीड संपूर्ण गाणं फॅन्टममध्ये शूट केलेलं आहे की प्रत्येक इमोशन कारण काय ना ते पेन ते इमोशन रिअल स्पीड पण नाही कारण हाय स्पीड तो एक ये बँग येतो फक्त केस हालतो तर ते त्याचं जे मॅजिक आहे ते ते फार महत्त्वाचं आहे मला वाटतं खरंच की कुठेतरी जाऊन प्रत्येक गाणं जे ह्या चित्रपटामध्ये आणि मी नेहमी म्हणतो की हा चित्रपट प्रोड्यूस बाय जिनीला असू शकतो डिरेक्टेड बाय रितेश देशमुख असू शकतो पण हे म्युझिक बाय अजय अतुल नाही आहे इट्स एन अजय अतुल म्युझिकल कारण oh, कारण ह्या yeah, चित्रपटामध्ये जी गाणी आहेत कुठे कुठे आपण जेव्हा गाणी पाहतो तेव्हा चित्रपटाला पॉज करतो लिप्सिंगमध्ये ठीक आहे पण ह्या चित्रपटामध्ये चार गाणी फक्त स्क्रीन प्लेला पुढे घेऊन जातात आणि हे फार महत्त्व आहे नॉन लिप्सिंग सॉन्ग जाते म्हणून त्या स्क्रीनप्लेला जे संगीताची जोड पाहिजे की ते इमोशनला पुढे घेऊन जातं आणि जर रोल कसं प्रत्येक गाणी वेगळीवेगळी आहेत प्रत्येक गाणं आणि प्रत्येक आणि मला मला वाटतं एक दिवस आम्ही बसलो तर हे म्हणाले की बऱ्याच वर्षानंतर एका चित्रपटात पाच वेगळ्या वेगळ्या रोमॅन्टिक सिच्युएशनमध्ये आपल्याला गाणं द्यायचं वेगळी गाणं द्यायची आहेत तर दॅट वॉज अमेझिंग काय बात आहे मी एक गोष्ट सांगतो फक्त छोटीशी याच्यामध्ये ॲड करायला इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर इवन टू थिंक की एक मुलगी स्वतःला बेसुरी म्हणून घेते ओके आय 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 ट्राय टू कॉल यू एक आवाज मी देऊ नी साध मी न ऐकू ही आली कधी न समजली तुला हे सगळं बोलताना तिच्या मे बी लक्षात येतं की माझा आवाजसुद्धा तुला ऐकून आला मी आय डोंट एक्झिस्ट बाय द वे बट माझा आवाज होता तोही तुला कळला नाही मे बी असा असेल की मी बेसुरी आहे म्हणून तुला माझा आवाज ऐकून आला दॅट इज फाईन बट मी बेसुरी आहे मला काही प्रॉब्लेम नाही पण माझा सूर तू आहेस हे म्हणताना जेव्हा ती स्वतःला बेसुरी म्हणते ना त्यावेळेला एक एक कम्पोजिशन वाईज वन यू हिअर इट आय आय यूज टू फील लाईक जेव्हा ती बेसुरी म्हणते तेव्हा मला ते गोड वाटतं आहे यु नो वन ती जेव्हा इफ यू लिसन बेसुरी मी ते इतकं सॉफ्टली म्हणायचं आहे तू सूर माझा इवन यू फील इवन मोर इंटेन्स स्वतःला बेसुरी म्हणणारं कोण असू शकतं आय यूज मला स्वतःला लिहिताना असं वाटायचं डिफिकल्ट इट इज यू नो बट या द थिंग वॉज शी इज सेईंग ते बेसुरी म्हणणं अंगावर यायला पाहिजे होतं ते आलं 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 आणि बेसुरी मी हे गाणं इतकं सुरेल असू शकतं म्हणजे हा पण एक कॉन्ट्रास्ट आहे ना त्याच्यातला आणि अजय अतुल म्युझिकल म्हणजे आत्ताच्या भाऊंनी सांगितलं की खऱ्या अर्थानं अजय अतुल म्युझिकल याच्या आधी काही सिनेमे झाले जे जा अजय अतुल म्युझिकलच होते फक्त तसं नाव नव्हतं आणि नाही का तर हां आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की आपण म्हणजे महाराष्ट्राची जी ओळख आहे मराठी चित्रपटाची तर ती निळूभाऊंची आहे डॉक्टर लागूंचे तसा लक्ष्मीकांत बेर्डेंचे एक अत्यंत महत्त्वाचं नाव अशोक मामा अशोक मामांना कास्ट करणं आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं पहिल्यांदा काम केलं ना तुम्ही अशोक मामा जी, जी. दिग्दर्शक दि, 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 म्हणून नट म्हणून तेच वीस वर्ष झाली जसं म्हणा कधीही संधी नाही मिळाली की त्यांच्यावर मी एक फ्रेम शेअर करू आणि लहानाचा मोठा मी त्यांचीच कामं बघून आपण सर्व वाढलेलो आहोत आणि त्यांचं म्हणजे मराठीतले महानायक आणि माझी इच्छा होती की आपण फक्त विचारूया करतील का नाही तर मग मी त्यांना फोन लावला मी तुमच्याकडून नंबर घेतला होता त्यांचा की आणि तुम्हाला मामा करतील का ते म्हणजे भाऊ तुम्ही फोन करा मला वाटतं ते करतील मी त्यांना फोन लावला आणि मी म्हणालो मामा रितेश बोलतोय हां बोल मी चित्रपट डिरेक्ट करतोय एक नरेट करायचं आपला तू डिरेक्ट आहेस हो मग कर कर हो हो मी करतोय नरेशनची गरज नाही म्हणजे हा जो मनाचा मोठेपण आहे ना त्यांचा खरं ते ही कसं असते की स्वप्नपूर्ती एखाद्या नटाची आणि आज डिरेक्टर म्हणून होते ते मला त्याचा जास्त अभिमान आहे फारच अप्रतिम काम आहे मामांनी या चित्रपटामध्ये आणि मला माहिती आहे मी इथे ज्या ठिकाणी आत्ता आपण आहोत जुहू पी व्ही आर इथेच आम्ही गोदावरीच्या निमित्ताने भेटलो होतो भाऊ आले होते आणि अशोक मामा अशोक मामा जे माझ्याकडे बोललेत त्यांच्याविषयी ते इतकं अद्वितीय आहे की इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असलेला एक असा अव्वल दर्जाचा अभिनेता जेव्हा अशा पद्धतीनं एखाद्या दिग्दर्शकाची तारीफ ते करतात ते फार अवघड आहे आणि त्यांनी जे काम केलं ते आजपर्यंत अशोक मामांची जेवढी कामं आहेत हे काम त्यांचं अविस्मरणीय होणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही आता देश म्युझिक हा काय प्रकार आहे देश म्युझिक नाही कसं आहे की देश म्युझिक मला असं वाटतं की आपल्याकडे मराठी संगीतासाठी किंवा बरेचसे चांगले चांगले लेबल्स आहेत लेबल्स असले तरी आपल्याला इकोसिस्टम डेव्हलप करणं फार गरजेचं आहे मुंबई पुणे ठाणे मोठ्या मोठ्या शहरातून चान्सेस तर मिळतात लोकांना परंतु छोट्या जिल्ह्यातले जिल्हे मोठेच असतात म्हणजे त्यातल्या छोट्या शहरातले त्या लोकांना संधी प्राप्त होत नाही तर देश म्युझिक आणि ऑफ म्युझिक इंडिया म्हणून आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करतो आहे जेणेकरून लोकल जे संगीतातले ज्यांना पुढे जाऊन मोठं व्हायचं आहे लिहिणारे असतील म्युझिशियन्स असतील डिरेक्टर्स असतील कम्पोजिशन असतील त्या सगळ्यांना संधी देऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन मोठं करण्याचं असं मानस आहे पण मग आता या त्या नवीन नवोदित लोकांच्या वतीनं प्रश्न विचारतो कॉन्टॅक्ट कुठे करायचा लवकरच सगळं हा बरा हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि खरोखरी फार महत्वाची गोष्ट आहे आता मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे हे मला इथे नमूद करायला नक्की आवडेल मला एका एक मुलगा चंद्रमुखीचं गाणं गात होता मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला मी तो अजयला पाठवला आणि मी म्हटलं की अजय यार काय अद्वितीय मुलगा आहे आणि गंमत म्हणजे धन्यवाद या दोघांचे की त्या मुलाला त्यांनी बोलवलं रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर मी अजयशी वेडची गाणी ऐकल्यानंतर मी फोन केला होता तेव्हा त्यानं एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की जितू आम्ही असं दोघांनी ठरवलं की प्रत्येक चित्रपटामध्ये एकतरी नवीन माणूस इंट्रोड्यूस करायचा जो आजवर कुणाला माहीत नाही मग तो म्युझिशियन असेल तो गायक असेल तो गीतकार असेल पण एक नवीन माणूस आम्ही नेहमी तर ह्या तुमच्या निर्णयाचं खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि स्वागत आणि देश म्युझिकच्या निमित्तानं वेगळी संधी शोधत असणारी जी नवोदित खूप जबरदस्त माणसं आहेत आपल्या कलावंत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांना ती संधी उपलब्ध तुम्ही करून द्याल याबद्दल धन्यवाद माझ्या वतीने तर हे आणि

अरे हा या चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफर पण फर्स्ट टाइम आणि आणि आमच्या टीम मधले जे सगळी लोक इथं आहेत भूषण डीओपी आहे त्यांचा पहिला चित्रपट भूषण प्लीज कम डाऊन खाली या रंजू आहेत हो आहेत प्राजक्त देशमुख नाही आहे प्राजक्त पहिलं नाही आणि खरंच भूषण कुमार जैन यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांचा पहिला चित्रपट खरं म्हणजे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो भूषण की नाही ठीक आहे की भूषण रंजू प्लीज कम खाली या रंजू सिनेमॅटोग्राफी मध्ये पण एक भूषण कुमार आले होय <laughs> जबरदस्त आणि खरं म्हणजे कसं झालं होतं माहिती का चित्रपट शूट होताना तीन आठवड्यापूर्वी माझे पूर्वीचे जे ओ पी होते त्यांच्या पर्सनल रिजनमुळे ते शूट करू शकले नाहीत आणि माझ्या तारका ठरल्या होत्या माझ्याकडे डेट्स अडकल्या होत्या माझ्याकडे नवीन सिनेमॅटोग्राफर शो झाल्यासुद्धा वेळ नव्हता मी सगळ्या मित्रांना फोन कोण आहे कोण आहे मग तीन चार लोकांनी तीन चार लोकांशी कॉन्टॅक्ट झाला भूषण यांच्याशी भेटलो आणि त्यांना पहिला प्रश्न मी विचारला की ह्यापूर्वी कुठला पिक्चर तुम्ही केला आहे आणि ते म्हणाले एकही पिक्चर केला नाही मी मी त्यांना म्हणालो <laughs> मी पण पहिलं डिरेक्ट केलं नाही मी म्हटलं तुम्ही लंगडे मी लंगडे चला आपण एक दौड लगाते पण खरं म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट आहेत स्वतःच आणि फार 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 छान काम केलं तर भूषण आहेत आणि रंजू बरोबर मी माऊलीमध्ये काम केलं होतं आणि आज वेडमध्ये सुद्धा त्यां की अंडरस्टँडिंग की आपण काय बोलतो आहे काय सांगायचं आहे ही याची फार गरज असते आणि आय एम सो हॅपी अँड ग्लॅड की केला हॅलो असं नका का करू हा स संदीप पाटील संदीप उड्यात आमच्या या 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 महत्वाचं जे सगळ्यांना वेळेत पैसे देतात हा <laughs> बर अहो तुम्ही ने 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 आता बघा कसा प्रश्न निर्माण झालाय आता मी सांगतोय आता सा प्रश्न विचारू द्या हा तुम्ही काय सांगत नाही मी मी एवढंच प्राजक्त विषय प्राजक्त इथे नसला तरी या सिनेमाचा अत्यंत महत्वाचा भाग हा संवाद जिणीला जिणिला बसवायलाच प्रश्न येणार नाही पण कॅमेरा गरजेचं आहे आपलाच पिक्चर आहे या तुम्ही इथे सिरियसली सांगतो खरंच हा आणि हे छान असं पण छान दिसतंय बघा ते उभे आम्ही असं छान दिसतंय ते दिसायला नको नको हा प्राजक्त देशमुख याचे संवाद फार प्रभावी आहेत नाही प्राजक्त देशमुख एक उत्कृष्ट रायटर मी ते सुद्धा माझे मित्र भाऊ जितूनची देन मी जितूनना फोन केला मी असा चित्रपट करतो आहे तर काय वाटतं तुम्हाला तर ते म्हणाले मी गोदावरी चित्रपट करतो आहे इथे एक उत्कृष्ट रायटर आहे प्राजक्त देशमुख मी ह्याच्यापूर्वी त्यांचा कुठला चित्रपट रिलीज झाला आहे का त्यांनी ते म्हणाले नाही एक देव भाबळी नावाचं उत्कृष्ट नाटक त्यांनी केलं आहे पण चित्रपट रिलीज झालेला नाही आहे गोदावरी हा त्यांचा पहिला चित्रपट आहे मला हरकत नाही मी पण लंगडा येऊ द्या बोलला काय आहे की नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुंबई फिल्म कंपनी आणि मी स्वतः मला असं वाटतं की नवीन लोकांना संधी देणं फार गरजेचं आहे आणि एक ऊर्जा जी असते की आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचं आहे आपल्याला काहीतरी करायचं आहे ती ऊर्जा मला भूषणमध्ये दिसते ती ऊर्जा मला रवीजींमध्ये दिसते ती ऊर्जा मला जियामध्ये दिसते ती तीच ऊर्जा मला जिनल्यामधून मिळते Uh, आणि प्राजक्टनी एवढं चांगलं काम केलं आहे की इमोशनमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे बरंच काही सांगायचं असतं पण कमी शब्दात सांगणं तेच इमोशन ते महत्त्व असेल ते मला वाटतं प्राजक्टनी फार छान केलं वी मिसिंग प्राजक्ट ते आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही अनिल जी जी प्रश्न कोणाला प्रश्न आपसे थोडा की आप हिंदी में के लिए कुछ काही अच्छा आणि थँक्यू सर मी हिंदी मी कहणं चांगा की वेड ये फिल्म Um, ये हम सब ने बहुत प्यार से बनाई है ये मेरी पहली फिल्म है जो मैं डायरेक्ट कर रहा हूँ और um, ये फिल्म um, वेड़ का मतलब ही पागलपन है मैडनेस है पैशन है ये सारे शब्दों को अगर एक साथ मिला दो तो वेड़ बन जाता है और um, इस फिल्म में um, ये फिल्म एक्चुअली लव ट्रायंगल नहीं है ये दो लव स्टोरीज़ हैं दो अलग अलग टाइम स्पैन सकता है जो मेन जो कैरेक्टर है उसके लाइफ स्पैन में दो अलग अलग टाइम पर ये दोनों स्टोरीज चलती है एक है जब कॉलेज टाइम में जब आप एक लड़की से मिलते हैं और बेपना मोहब्बत उसे करने लगते हैं कुछ ऐसा माहौल हो जाता है कि उसके बगैर आप जी नहीं पाते वो पागलपन और अचानक कुछ कुछ है जिसके वजह से वो लड़की उस लड़के के ज़िंदगी से गायब हो जाती है और फिर 12 साल बाद वो लड़का उस लड़की की शादी श्रावणी से होती है अब ये कहानी शिफ्ट हो जाती है नाउ वी ट्रैवल टू श्रावनीज़ पर्सपेक्टिव जहाँ पर एक ऐसी लड़की जो जानती है कि ये लड़का किसी और लड़की से प्यार करता था इसने मुझे कभी उस नज़र से नहीं देखा लेकिन मैं उसे चाहती हूँ जिस अंधेरे में वो गया है उस अंधेरे से उसे बाहर खींचने का वो प्रयास करती है और वो कहती है कि कुछ भी हो जाए मैं इसके साथ हमेशा खड़ी रहूँगी तो फर्स्ट हाफ़ में अलग पागलपन है सेकेंड हाफ़ में अलग पागलपन है और uh, मुझे लगता है कि अगर जिंदगी में पागलपन ना हो तो जीने का कोई मतलब नहीं है जी जी आप इनकी डायरेक्शन से कितना खुश हैं कुछ शेयर कीजिए uh, नहीं एक्चुअली uh, मैं बहुत खुश हूँ बिकॉज इट वॉज रितेश lockdown was a chance for him to decide. Ki karna hai, you know, i want to get into this direction. and he did it with his whole heart and whole soul. so uh, whatever you see on screen is, uh, is ritesh deshmukh. whether it was uh, like uh, like our, our actor said, whether it was our clothes, to my bindi, to my jewelry, it was all selected by ritesh. so yeah, that was his. सो so, रितेश जी एक्टिंग को लेकर ज़्यादा पागलपन होते हैं आप या जेनेलिया को लेकर मैं या प्लीज एक बात मैं बोलूँ बिल्कुल हर कॉन्फ्रेंस में आपके सवाल थैंक यू सर आपके आवाज़ और आपके सवाल से आपकी पहचान है पर आ, मैं ये कहना चाहता हूँ कि क्या होता है कि एक्टिंग में पागलपन तो होता ही है पर मुझे लगता है कि जनीलिया मेरे जिंदगी में है पहले दोस्त थी देन वी स्टार्टेड डेटिंग फिर शादी हुई और आज हम लोग माँ बाप हैं तो सारे 20 साल के जर्नी में जो हम साथ में हैं वो एक्चुअली मेरी ट्रू एनर्जी है जिसके वजह से क्या होता है कि जिंदापन एक रिलेशनशिप में जो होता है वो उनकी वजह से है। तो ये ये पागलपन और कितना आप कितना लंबा लेकर जाने वाले हैं मतलब लंबा मतलब कहाँ और कहाँ तक ये पागल भाई एक्टिंग की बात कर रहे हो किस चीज की बात कर रहे हो भाई बहुत अच्छा सवालों में भी पागलपन नहीं, नहीं, हो सकता है अभी बोला बीस साल हुए तो आप कहाँ आप कहाँ से आ रहे हो नहीं मतलब कितना आगे मतलब ज़्यादा ही डायरेक्ट होने मैं एक बात बोलू जब तक है जान जब तक है जान जब तक है जान हाय हाय जैनल्या आपसे मेरा सवाल है पहले तो बहुत ही प्यारी लग रही हैं आप मुझे कॉम्प्लीमेंट लेना ज़रूरी है जैनलिया यू नो जैसे कि अभी uh, ये जो डेटिंग पीरियड और ये uh, रितेश ने शुरू से लेके अभी तक ज़िक्र किया है वैसे ही हमने ट्रेलर देखा उसमें एक डायलॉ डैलो, डायलॉग है जिसमें रितेश पूछते हैं तुमने तो मुझसे शादी क्यों की बाई डिड यू शादी क्यों की तो मैं आपसे जानना चाहती हूँ ड्यूरिंग द डेटिंग पीरियड वॉट वॉज दैट वन क्वालिटी जैसे रितिश में आपने देखा एंड यू सेड यस टू गेट मैरिड टू हिम एक ही क्वालिटी इट वॉज एन वन क्वालिटी ओनली लेकिन एक जो प्रोग्रेशन था आई फील बिटवीन बोथ ऑफ अस वेदर इट एंड नो बड़ी आस्ट एनी वन आउट फॉर मैरिज मतलब ऐसे ही हुआ पता नहीं चला कब हुआ कैसे हुआ बट इट वॉज समथिंग दैट वी बोथ फेल्ट आई थिंक वेरी वेरी मच एंड वेन द टाइम वॉज राइट वी गॉट मैरिड रितेश सर आप कुछ ऐड करना चाहेंगे हाँ okay. ओके uh, जैसे जिने ने कहा कि यू नो ऐसा कोई एक वक्त नहीं था ऐसा कोई एक, एक ए, सेंटेंस नहीं था जिसकी वजह से लगा कि दिस इज़ वे वी वांट टू बी मुझे लगता है कुछ लाइफ में कुछ लव स्टोरीज़ होती है जिनका प्रोग्रेशन धीरे धीरे दोस्ती से प्यार में बन जाता है और दिस इज़ वे वी आर एंड वी आर हैप्पी टुगेदर पर जो हम रियल लाइफ में हैं वो इस फिल्म में नहीं है तो इस फिल्म में जो ये कहानी सत्य और श्रावणी की है ये बिल्कुल जो हम रियल लाइफ में उससे एब्सिलुटली ऑपोजिट है सो सो दैट दैट इज़ वॉट मेक्स इट इंटरेस्टिंग अगर शायद ये कहानी वैसी ही होती जैसे हम रियल लाइफ में हैं तो शायद हम एक दूसरे के ऑपोज़िट ना होते एज अ डायरेक्टर अगर मुझे आप पूछे कि मैंने जीनीलिया को इस रोल में क्यों कास्ट किया एक तो मैं मैंने जैसे पहले कहा था कि मैं उनके क्राफ्ट का बहुत बड़ा फ़ैन हूँ लेकिन जब मुझे पता चला कि इस कहानी में श्रावणी जीनिला जैसी है पर सत्य रितेश जैसा नहीं है इनकी रिलेशनशिप बिल्कुल अलग है और इसीलिए मुझे लगा कि ये डायनामिक्स हम दोनों में देखने के लिए बहुत मजा आएगा एटलीस्ट मुझे लगा बट डिड यू हैड अ थॉट कि जिया ने जो कैरेक्टर निभाया है फिल्म के अंदर वो कैरेक्टर आप जैनलिया को जो कर देख सकते थे मतलब एज एज इन थॉट आया होगा अगर आप थॉट तो ऐसे भी है कि मैं ही जिया का कैरेक्टर कर लूं <laughs> तो, लेकिन आ, वो नहीं किया फिल्म के लिए अच्छा यही था कि वो रोल जिया कर ले really like रितेश जेनीलिया हाय 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 आकृति हाय हाय यू नो आई वांट टू नो लाइक वी सी इन द ट्रेलर एंड ग्लिंप्स ऑफ द फिल्म Uh, it's about uh, falling in love at first sight. I want to see uh, do you both personally believe in that concept? Also, what's the most romantic thing you have done for each other? Okay, I, I'll quickly tell you. Um, for love is a unique concept. Yeah. You can fall in love at first glance, in your second meet, or you can fall in love after knowing each other for 20 years. The most important aspect of it is to fall in love.

मैंने तीन टेलिग्रॅम भेजे मुझे लगा अगर एक नहीं मिला तो दूसरा मिल जाएगा और एक दिन अचानक को तीन टेलिग्रॅम आहे विथ सेट दॅट आय लव यू व्हेरी वेरी मच <laughs> और मुझे लगता है की ॲटलीस्ट एक इन लाइफ यू नीड टू एक्सप्रेस लव टू पीपल दॅट यू लव अरे बहुत जरूरी आहे आणि खर खरंच फार महत्त्वाचं आहे ज्यांना तुम्ही प्रेम करता त्यांना हे सांगणं की अनसेट लव असतं पण एकदा सांगितलं तर अजून बरं वाटतं त्यांना पण तुम्हाला पण नमस्कार माझा प्रश्न अजय अतुल साठी आहे सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन तुमच्या वेटसाठी आणि इट्स अ वंडरफुल प्रिव्हिलेज टू आस्क यू सच क्वेश्चन्स तर अजय दादा आणि अतुल दादा आता असा काळ आला आहे की म्हणजे प्रत्येक चित्रपटामध्ये काही ना कोणती कोणती कौं, कोणती गाणी रिमिक्स आपल्याला सापडतात तर तुमचं तुमची पण बरीच गाणी अशी रिमिक्स होऊन आलेली आहेत ती हिंदीमधलं चिकनी चमेली असू द्या किंवा महेश बाबूचं ते तेलुगू गाणं असू द्या तर असं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमचे बरेच असे अल्बम आहेत जे मास्टरपीस आहेत तर त्या कोणत्या अल्बमची रिमेक्स झाली नाही पाहिजे अशी कोणती गाणी तुम्हाला आढळून येतात किंवा तुम्हाला वाटतात की याचं रिमेक्स व्हर्जन नाही बनलं पाहिजे मी खरं सांगू का मला सिन्सिअरली वाईट वाटलं होतं जेव्हा माऊलीचं डी जे व्हर्जन झालं होतं आणि त्याच्यावर अख्खं गाणं लिहिलं मी नो आय आय रिली डिडंट लाईक दॅट बाकी करा ज्या गाण्यांची रिमिक्स होतात त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही आहे दॅट इज ओके रिमिक्स हा एक वेगळा पार्ट आहे लोकांना डान्स फ्लोअरवरती ऐकायला वेगळी गाणी आवडतात दॅट इज ओके आमचं त्याच्याबद्दलचा सी ते दोन मार्ग आहेत अरे काय कुठलाही मार्ग चुकीचा नाही आहे एकाला ह्या रस्त्याने जावं वाटतं एकाला ह्या रस्त्याने जावंसं वाटतं आम्ही हा ओरिजिनलचा मार्ग पकडला आहे आम्हाला वाटतं की आम्ही ओरिजिनलच करावा कारण आजकाल तर असं झालं की पूर्वी असं होतं की एक वीस वर्षापूर्वीचं गाणं आहे जे आता रिमेक होत आहे रिमिक्स होत आहे काही वेळेला एक पंधरा वर्षापूर्वीचं गाणं आहे आता असं झालं की तीन चार वर्षाची गाणीसुद्धा बिचारी uh, रिमिक्स होत आहेत सो खूप so, <laughs> बिचारी गाणी <गाने। laughs> आत्ताचं ऐकलं होतं रे हे अच्छा रिमिक्स झालं का अच्छा लगेच त्याचं रिमिक्स येतं सो वॉट वी स्टार्टेड फिलिंग इट की ह्या इन धिस सिनारिओ समवन हॅज टू डू ओरिजिनल सो वी चूज इन द ओरिजिनल वे सिन्स मेनी इयर्स आम्हीच आमची करतो काही वेळेला हिंदी मध्ये काही वेळेला लोक मागतात कारण त्याची पण एक वेगळी त्याच्याबद्दल मग आपण बोलू नाही पण असा कोणता एक अल्बम आहे तुमचा की म्हणजे नाही पाहिजे अजून एक प्रश्न आहे रितेश दादासाठी रितेश दादा खूप खूप अभिनंदन फर्स्ट डायरेक्टर मूवी साठी थँक्यू तर सिनेमा व्यतिरिक्त अशी कोणती एक गोष्ट आहे जे ज्याच तुला वेळ ओनली मला अजय तुला विचारायचं आहे की तुमच्या संगीताची जादू अशी आहे ना की जे गाणं तुम्ही ज्या गायकाला देता किंवा गायिकेला देता ते त्याच्यासाठीच बनलंय असंच वाटतं जे बेसुरी ऐकल्यानंतर वाटतं की हे गाणं त्या वसुंधरासाठीच बनलं असेल हे सिलेक्शन तुम्ही कसं करता कारण मुळात हे आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही त्या गायकाचं किंवा गायिकेचं त्या गाण्याप्रमाणे सिलेक्शन कसं करतात ज्याच्यात तुम्ही वेसुरीसाठी वसुंधराला निवडलं सी एक गोष्ट सांगतो इट इज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कास्ट समवन व्हॉट हॅपन्स बिकॉज हे सगळे माझ्या आवाजात गाणी ऐकतात आणि नंतर हेंना दुसरं कोणी नकोच असतं सो so, ह्यांना माझ्याच आवाजात ऐकायची एवढी सवय लागली आहे मी पण भेसुरी जेव्हा ऐकलं मी म्हणलं फिमेल जरी असलं तरी मेल वॉइस टाकणार आहे म्हणलं मी याच्यामध्ये या बाय वे हे असं माणूस आहे आणि त्यांनी मला सांगितलं भाऊ सगळी गाणी तुमच्या आवाजात गाऊन मला एकट्याला पाठवा एक व्हर्जन फक्त त्यांच्यासाठी बनवतोय मी मी घरी बसून ऐकणार आहे ते एनिवे सो इट इज व्हेरी डिफिकल्ट आमच्यासाठी नाही बिकॉज वी ऑलवेज इमॅजिन आम्हाला माहिती आहे कोण असणार आहे आम्हाला माहिती आहे आमचं त्याच्याबद्दल डिस्कशन होतं आम्हाला माहिती आहे कुठल्या पद्धतीचा वॉईस आम्हाला त्यासाठी पाहिजे होता ह्याच्यामध्ये मी अब्सुल्युटली सांगतो कारण हे ना कुठेतरी आपल्या मराठी लोकांना कळण्यासाठी जेम्स बॉन्ड स्टाईलची सिंगर पाहिजे होती यु नो थोडी जॅज थोडी सोल थोडं क्लासिकल अप्रोच ज्याला आहे अशा पद्धतीचं आणि द सॉन्ग विल साऊंड लाईक अ सिनेमॅटिक वे ओके बट त्याच्यामध्ये एक पेन आहे सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मुलीमध्ये आहेत अशी एक मुलगी शोधणं फार इम्पॉर्टंट you know. होतं ती वसुंधरा खरंच तशी होते आणि तिने खरंच फार अप्रतिम न्यायला तिच्या आवाजामध्ये एक फार इमोशन व्हॅल्यू आहे अप्रतिम शी हॅज आणि त्या ज्या रिफ्स ज्या नॉर्मली एका ज्या सिंगरला गरजेच्या असतात ना शी ओन्स इट यु नो मला सांगणं इट्स इट्स शिकवताना सांगणं इट्स डिफरंट थिंग बट यू हॅव टू परफॉर्म ऑन द माईक वेन यू नीड टू पफॉर्म इट आणि भाषा तिची नाही ती बिचारी आसमी आहे तिथली भाषा पण नाही तिची मराठी आपले च छ यू नो इट्स व्हेरी डिफिकल्ट मराठी फॉर समवन एल्स टू सिंग तिने फार बिचारीने मेहनत केली दोनदा परत आली परत काही करेक्शन सुद्धा गायली आणि अल्टिमेटली वी आर हॅपी वेन द सिंगर कम्स अँड ओन्स इट दिस इज वॉट वी ऑलवेज बिलीव्ह की तुमच्या हाती अल्टिमेटली लगाम असतो त्या गाण्याचा यू हॅव टू राईट द साँग असं नाही की तुम्ही ते गाण्यामागे फरफटत नाही गेलं पाहिजे त्या गाण्यावर ओन केलं पाहिजे अँड आय एम व्हेरी हॅपी इफ यू फील लाईक दॅट की त्या मुलीने ते ओन केलं इवन शी विल बी हॅ हॅपी बट इट्स इट्स अ ट्रिकी पार्ट बट एकदा बोलवलं की आम्ही करून घेतो जीवला होतो रितेश भाऊ तुमचा पहिलाच दिग्दर्शक म्हणून सिनेमा आहे जी नंबर घेतलेत तुम्ही त्या माणसाकडनं भरपूर की याचा नंबर दे त्याचा नंबर दे त्याने असं नाही विचारलं माझा तर नंबर आहे तुझ्याकडे मला का नाही घेत नाही कसं आहे की जितू हे तर भावासारखेच आहेत आणि जेव्हा पण आम्ही काम करू आणि नक्कीच करू आ, मला नेहमी असं वाटायचं की जे जे स्टॅचरचे ते ॲक्टर आहेत त्यासाठी ह्या चित्रपटात रोल पण असला पाहिजे आणि uh, माऊलीमध्ये मी ह्यांना ॲक्च्युली रिक्वेस्ट केलं होतं की प्लीज हा रोल आपण कराल का आणि त्यांनी तो केला आ, मला असं वाटतं की आम्ही नक्की पुढे जाऊन काम करू बिकॉज इट्स अ प्लेजर टू वर्क विथ ग्रेट ॲक्टर्स अँड ग्रेट परफॉर्मन्स जितू सिनेमा मिळाला बोल हॅलो सिनेमा वगैरे छोटी गोष्ट आहे हा माणूस मिळाला मला आणि तो माणूस मला माउलीच्या वेळेलाच मिळाला त्यामुळे <laughs> सिनेमे येतात जातात माणसं राहतात नाही का तर आता मला असं वाटतं की जाता जाता एक शेवटाकडेच आहोत आपण शेवटच आहे तर मला असं वाटतं मनापासून ज्या एका भावनेनं मी इथे आलो ज्या भावनेनं मला असं वाटतं की मराठी सिनेमा मग तो कोणाचाही असो तो चालला पाहिजे मला ज ज्याप्रमाणे दुनियादारी सिनेमा चालला आणि एक दरवाजा उघडला आणि त्यानंतर मग एकानंतर एक सिनेमे चालत राहिले आणि मराठी सिनेमा मोठा होत गेला तो शंभर कोटींपर्यंत जाऊन पोचला आणि त्या शंभर कोटींपर्यंत जाऊन पोचणाऱ्या त्या सिनेमामध्ये सुद्धा अजय अतुलचं म्युझिक होतं इथेसुद्धा अजय अतुलचं म्युझिक आहे आणि हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमा मोठा व्हावा ही प्रामाणिक इच्छा ज्या ज्या लोकांची आहे ज्या ज्या दिग्दर्शकांची आहे ज्या ज्या मेकर्सची आहे त्यापैकी मला असं वाटतं की ही व्यक्ती आहे आणि भाऊंना जे वाटतं ते त्यांनी या सिनेमाच्याद्वारे केलेलं आहे मी सिनेमा पाहिला आहे मी खात्रीलायकरीत्या तुम्हाला सांगू शकतो की हा सिनेमा आ, हा संस्मरणीय सिनेमा झालेला आहे आणि तो राहणार लोकांच्या मनात आता फक्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये यायचं आहे झाला कोरोना संपला आता आपण म्हणजे एकीकडे हिंदी सिनेमे चालत आहेत एकीकडे साऊथचे सिनेमे येत आहेत ते चालत आहेत आणि शेवटी सिनेमॅटिक एक्सपिरियन्स पाहिजे ना तर मग हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी आहे तर या चित्रपटाला भरभरून यश लाभावं अशी आपण सगळे प्रार्थना करूया आणि मराठी सिनेमा मोठा करूया तुम्ही सगळे इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार या चित्रपटाच्या पाठीशी असेच राहा Thank you, thank you so much. <laughs> thank you so much. One last question. Jitu, thank you uh, Ritesh, so much. One last question I had. Yeah. yeah. Okay. Yes. Sorry. Sorry to bother you. Yeah. Firstly, congratulations for the film debut director. Thank you. So, so when teaser was out, it was said that uh, this is a remake of a South film. Okay. So, just wanted to clarification that what is your take? I mean, was the story was a, it's a remake or? No, no, a no. I, I, I would tell you one thing. Um, it is uh, inspired from Majli, Okay. Uh, but we have. Um,

ते ते सगळं पहिलं हे तर चांगलं जाऊ द्या तुमचे जरा तुमचं जर आशीर्वाद असेल लोकांपर्यंत जर गेलं लोकांनी पाहिलं पसंती दिली तर नंतर बघू पण सध्या वेळच वेड़ वेळ आहे धन्यवाद थँक्यू